हॅलो एवरीवन, वेलकम टू बी एस सी ॲग्री स्टेट गाईड. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इयत्ता 12वीच्या बोर्ड एक्झाम ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये 15 मार्च 2022 रोजी जो क्वेश्चन पेपर आला होता, त्या क्वेश्चन पेपरविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर आतापर्यंतचा सर्वात सोपा आणि इझी क्वेश्चन पेपर आहे असं समजलं जात आहे. तरीही ह्या क्वेश्चन पेपर नक्की आहे तरी कसा आणि विद्यार्थ्यांना कोणकोणत्या क्वेश्चनमध्ये जास्त संधी मिळालेली आहे आपल्याला मार्क्स मिळवण्याची, तर आपण पाहूयात जो क्वेश्चन पेपर कसा आहे तो. पण त्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या बी एस सी ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम ग्रुप ही तुम्ही जॉईन करू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुप ही जॉईन करू शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बी एस सी ॲग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लेक्चर्स घेत होतो, त्याचप्रमाणे आपण इयत्ता 11वी 12वी ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयासाठी सुद्धा आपण मार्गदर्शन करत आहोत. तर 15 मार्च 2022 रोजी जो क्वेश्चन पेपर झाला होता, त्या क्वेश्चन पेपरमध्ये नक्की विचारलं गेलेलं आहे तरी काय हे आपल्याला पाहायचं आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये कोणकोणती क्वेश्चन आलेले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण शॉर्टमध्ये या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्यामधील जो सब क्वेश्चन होता ए, या क्वेश्चनमध्ये तुम्हाला जे फिल इन द ब्लँक्स आहेत त्यासाठी अल्टरनेटिव्ह जे 4 दिलेले आहेत त्यांच्यामधील जे बरोबर आहे ते निवडून तुम्हाला याच्यामध्ये आन्सर फिल करायचं होतं. तर त्यामध्ये ग्राम लिव्ज कंटेंट डॅश डॅश ॲसिड, तर हे अत्यंत सोपा जो प्रश्न होता, सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिकेमध्ये देखील हा प्रश्न विचारला गेला होता आणि त्याचे आन्सर आहे मॅलिक ॲसिड. त्याच्यानंतर सेकंड, ब्रेकिंग ऑफ रिज अँड कवरिंग देम इंटू फरो अँड फरो इंटू रिजेस इन शुगर केन इज टर्म्ड ॲज, तर याचं आन्सर होतं अर्दिंग अप. हे तुम्ही पाहायचं आहे तुमच्या पुस्तकामध्ये. थर्ड, रिप्रोडक्शन विच डज नॉट इन्वॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट्स इज कॉल्ड ॲज. आता याच्यानुसार नॉट इन्वॉल्व हा शब्दच तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे होतं की दॅट इज असेक्सुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर जो चौथा ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू विचारला गेला होता, त्याच्यामध्ये जनरल प्रिन्सिपल ऑफ सीड प्रोडक्शन आर क्लासिफाईड ॲज जेनेटिक अँड ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल्स. अँड फिफ्थ, द पॅरेंट ऑफ एच फॉर कॉटन आर, तर याच्यामध्ये जे हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये आपल्याला कॉटनचं जे शिकायचं होतं, त्याच्यामध्ये जे एच फॉर कॉटनचे जे पॅरेंट्स आहेत मेल अँड फिमेल पॅरेंट्स, त्याच्यामध्ये G67 अँड अमेरिकन नेक्टरलिस हे दोन जे पॅरेंट्स आहेत ते याचं आन्सर आहे. तर हे सर्व आपण डिस्कस केलं होतं जे आपण मॉडेल क्वेश्चन पेपर किंवा आपण जो क्वेश्चन पेपर गेस केला होता कशाप्रकारे येऊ शकतो त्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर मॅच द पेअर्स फॉरेस्ट नर्सरी क्लायमेट ग्लास हाऊस ॲग्रो टुरिझम, तर फॉरेस्ट नर्सरीचं जे उत्तर आहे ते येत आहे टीक प्लांट्स. त्यानंतर क्लायमेट दॅट इज फिजिकल फॅक्टर, ग्लास हाऊस ग्लास, ॲग्रो टुरिझम फार्म बेस्ड बिझनेस. तर अशा प्रकारे मॅच द पेअर्सची उत्तरं आहेत ते या ठिकाणी दिलेली आहेत. हे सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त पडेलच. त्याचप्रमाणे पुढील वर्षी जे विद्यार्थी हा पेपर देण्यासाठी बसतील त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचं असणार आहे. त्यानंतर फाइंड ऑड वन अमाउंग द फॉलोइंग, बडिंग ग्राफ्टिंग कटिंग सीड, त्यामध्ये हे जे सीड आहे हे आपल्याला या ठिकाणी उत्तर येतं बिकॉज या सर्व जे आहेत स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस आहेत. सेकंड, प्रोसेसिंग गॅप फिलिंग विडिंग होईंग, तर याच्यामध्ये हे जे आहेत इंटर कल्चर ऑपरेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण शिकलेलोच आहेत आणि हे जे प्रोसेसिंग आहे ते सीड प्रोसेसिंगचा पार्ट असेल. त्यानंतर बटन ऑयस्टर म्युकर पॅडिस्ट्रॉ, आता हे सर्व जे आहेत बटन ऑयस्टर पॅडिस्ट्रॉ हे तीन जे आहेत ते आहेत मशरूमचे पार्ट्स किंवा टाईप्स ऑफ मशरूम अँड म्युकर इज नॉट ए टाईप ऑफ मशरूम. याच्यामध्ये स्कूल फॅसिलिटी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी मेडिसिनल फॅसिलिटी अँड क्लायमेट, याच्यामध्ये क्लायमेट हा फॅक्टर या ठिकाणी ऑड होत आहे त्यामुळे क्लायमेट हे उत्तर येऊ शकेल. त्यानंतर जो डी सब क्वेश्चन विचारला जातो ट्रू ऑर फॉल्स, आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ते कोणत्याही इतर परीक्षेच्या सब्जेक्टमध्ये विचारले जात नाहीत
हा एक प्लस पॉइंट आहे ॲग्रीकल्चर या सब्जेक्टचा. याच्यामध्ये द शेडनेट हाऊस इज पॉप्युलर इन टेम्परेट कंट्रीज, दॅट इज फॉल्स. या ठिकाणी पॉली हाऊस आहे. कोरडा पार्टी इज टाईप ऑफ इव्हेंट अँड रिक्रिएशनल ॲग्रो टुरिझम, दॅट इज ट्रू. इरिगेशन फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड ॲप्लिकेशन आर द ॲटोमाइज्ड बाय युझिंग मायक्रोप्रोसेसर्स अँड कॉम्प्युटर, दॅट इज ट्रू. इन जनरल मार्केट मेनी कम्युनिटीज आर ट्रान्झॅक्टेड, दॅट इज ऑल्सो ट्रू. टोटल सोल्युबल सॉलिड्स इन जॅम प्रिपरेशन इज मेजर्ड बाय थर्मोमीटर, दॅट इज रॉंग, दॅट इज टेन्शोमीटर. तर अशा प्रकारे 18 मार्क्सचा जे पहिला क्वेश्चन होता तो अत्यंत सोपा होता. याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जो प्रॉब्लेम आला असेल तो फक्त या चौथ्या क्वेश्चनमध्ये त्याचप्रमाणे या पाचव्या एम सी क्यूमध्ये. बाकी सर्व जे ऑब्जेक्टिव्स त्याचप्रमाणे मॅच द पेअर्स सर्व जे सोपे आहेत. त्यानंतर जो क्वेश्चन नंबर सेकंड आहे त्याच्यामध्ये पाहूयात. फर्स्ट द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ संत्रा. याच्यामध्ये इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये तुम्हाला लिहायचं होतं जे संत्राचे जे फायदे आहेत इकॉनॉमिकली. तर याच्यामध्ये जे हेल्थ प्रोमोटिंग ज्युसी असतं, याच्यामध्ये मोस्ट रिफ्रेशिंग फ्रूट आहे, एक्सलंट सोर्स ऑफ पेक्टिन, इसेन्शियल ऑइल्स, व्हिटॅमिन सी न रिच असतं यामध्ये. फ्रूट ऑल्सो सप्लाय व्हिटॅमिन्स, फ्रूट शुगर्स, फ्रूट ॲसिड्स अँड मिनरल्स. अशा प्रकारे जे सर्व संत्राचे जे युजेस आहेत किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहेत हे सर्व तुम्हाला कोणतेही चार लिहायचे होते, की जेणेकरून जे मॉडरेटर्स आहेत जे पेपर जे चेक करणार आहेत त्यांना ते देणं सोपं पडेल. चार पॉईंटला 2 मार्क्स. त्याच्यानंतर राईट नोट ऑन रोगिंग इन हायब्रिड जवार. यामध्ये जे हायब्रिड सीड प्रोडक्शन इन जवार आहे याच्यामध्ये रोगिंग नक्की केलं कसं जातं हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं होतं. थोडक्यामध्ये 4 पॉईंटचा आन्सर याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे. आणि विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे तो थोडासा अवघड वाटू शकतो, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हा जो प्रश्न असेल तो स्किप केलेला असू शकतो. त्याच्यानंतर ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ टिपिकल फ्लावर. आता याच्यामध्ये टिपिकल फ्लावरची जी डायग्राम आहे या ठिकाणी आपण जास्वंदची जी फ्लावर आहे ते जास्तीत जास्त यूज करताना पाहिलं असेल, की ज्याच्यामध्ये कोणकोणते प्लांट पार्ट्स आहेत, सेपल, पेटल, पेडिकल, हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये ड्रॉ करायचे होते. त्यानंतर राईट शॉर्ट नोट ऑन असेप्सिस. असेप्सिसवरती शॉर्ट नोट, त्याच्यामध्ये डेफिनेशन येणं अपेक्षित आहे. राईट शॉर्ट नोट ऑन सेल फोन्स. तर याच्यामध्ये सेल फोन्सचे युजेस काय असणार आहेत आपल्या फार्मिंगमध्ये किंवा ॲग्रिकल्चरमध्ये हे तुम्हाला लिहायचं आहे, की ज्याच्यामध्ये फार्मरसुद्धा हे यूज करत आहेत, लेबरसुद्धा यूज करतात, त्याचप्रमाणे हा चीप क्वांटिटी किंवा चीप रेटमध्ये अवेलेबल होत असतो, हँडी आहे अँड मल्टीपर्पज आहे, त्याचप्रमाणे त्याच्यापासून आपल्याला फोन कॉल रिसीव करता येतो, मेसेज, टेक्स्ट मेसेज आपल्याला सेंड करता येतो, रिसीव करता येतो, त्याचप्रमाणे ईमेल्स, फोटोज आपल्याला ह्याच्या थ्रू आपल्याला एकमेकांना पाठवू शकतो. त्याचप्रमाणे व्हेरियस जे ॲप्लिकेशन्स आहेत ॲग्रिकल्चर रिलेटेड त्यांचा फायदा करून आपण ॲग्रिकल्चरमध्ये त्यांचा यूज करू शकतो. त्याचप्रमाणे GPSचा सुद्धा तुम्ही यामध्ये समावेश करू शकला असता. सिक्स्थ, गिव द प्रोसेस फ्लो चार्ट ऑफ प्रिपरेशन ऑफ फ्रूट जॅम. तर याच्यामध्ये जॅम प्रिपरेशनची जी फ्लो चार्ट आहे तो तुम्हाला 1 by 1 स्टेप्स त्याचे आहेत त्या काढायच्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी अत्यंत इझिली हे सॉल्व केलं असेल. त्यानंतर राईट ऑब्जेक्टिव्ज ऑफ सीड टेस्टिंग. तर जे सीड आहेत त्याचं टेस्टिंग करण्यासाठी जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचे होते, की ज्याच्यामध्ये सीड टेस्टिंग केल्यामुळे नक्की होतं काय, आपल्याला क्वालिटी फूड मटेरियल, जे सोविंग मटेरियल आपल्याला अवेलेबल होतं, अशा प्रकारे कोणतेही 4 ऑब्जेक्टिव्ज तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे होते. त्यानंतर कोणतेही 5 तुम्हाला याच्यामध्ये सॉल्व करण्याचं होतं. हे दुसरं जर सोडलं तर बाकीचे 1, 2, 3, 4, 5, 6 हे अत्यंत इझी आहेत, याच्यामधील विद्यार्थ्यांनी नक्कीच ए अटेम्प्ट केलेले असतील. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 4 अँड मार्क्स इज 12. म्हणजेच 3 मार्क्ससाठी एक क्वेश्चन, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये राईट इन्फॉर्मेशन ऑन फॉलोइंग पॉईंट्स रिगार्डिंग ग्राउंड नट. ग्राउंड नटवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची होती याच्यामध्ये. तर याच्यामध्ये बॉटॅनिकल नेम आर्चिस हायपोजिया,
आणि तुम्ही त्या बॉटनिकल नेमला अंडरलाईन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सॉइल, तर ग्राउंडनटसाठी कोणत्या प्रकारची सॉइल आवश्यक असते हे एक्झॅक्ट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे होतं. लोमी टू सँडी लोम सॉइल्स त्याच्यासाठी आवश्यक असतात. त्याचप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही सॉइल शुड बी फर्टाईल वेल ड्रेनड हे सुद्धा लिहू शकता. अँड पीएच इज 5 to 5.5 हे नक्की तुम्हाला लिहिता आलं पाहिजे होतं. त्यानंतर सोईंग मेथड कोणती यूज केली जाते ग्राउंडनटसाठी, त्याच्यामध्ये ड्रिलिंग यूज केलं जातं, डिबलिंग यूज केलं जातं हे तुम्हाला लिहिणं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर राईट ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रीन हाऊस, तर याच्यामध्ये ग्रीन हाऊसचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते तुम्हाला कोणतेही निदान कोणतेही सहा लिहिता आले पाहिजे होते. याच्यामध्ये ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी आपण कशासाठी यूज करतो, हायर यील्ड मिळतं रेग्युलर क्रॉपपेक्षा. त्याचप्रमाणे जी रिअलेबिलिटी आहे क्रॉपवरती आपली, म्हणजेच एखाद्या क्रॉपवरती आपण पूर्णपणे अवलंबून राहू शकतो. त्याचप्रमाणे हे आपल्याला सुटेबल किंवा आयडियल क्लायमेट, त्याचप्रमाणे सर्व जे फॅक्टर्स आहेत ते आपल्याला प्रोव्हाइड करता येतात. त्याचप्रमाणे ऑफ सीझन प्रोडक्शन याच्यामार्फत घेऊ शकतो. अशा प्रकारे जे ॲडव्हान्टेज आहेत ते सर्व तुम्हाला लिहिणं अपेक्षित होतं. राईट, मॅच्युरिटी स्टेजेस ऑफ शुगर केन, शुगर केनच्या ज्या मॅच्युरिटी स्टेजेस आहेत सायन्स ऑफ मॅच्युरिटी ह्या तुम्हाला लिहायच्या होत्या, की ज्याच्यामध्ये शुगर केन क्रॉप आपण कधीही काढणी करू शकतो आणि ते कसं ओळखायचं एखाद्या क्रॉपवरती ज्या सायन्स येत आहेत किंवा त्याची जी लक्षणं पाहून. त्यानंतर लिस्ट आउट नॉन रिकरिंग इनपुट्स ऑफ फार्म्स, त्यामध्ये खूपच अत्यंत सोपा प्रश्न या ठिकाणी आहे. फक्त आपल्याला लिस्ट आउट करायचे आहेत, फक्त त्यांची नावं लिहायची होती जे नॉन रिकरिंग इनपुट्स आहेत फार्ममधील. त्यानंतर गिव यूज ऑफ कॉम्प्युटर इन ॲग्रिकल्चर, आता यामध्ये कॉम्प्युटरचा जो यूज आहे ते तुम्हाला लिहिणं अपेक्षित होतं, की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर आपण कशा कशासाठी यूज करतो ॲग्रिकल्चरमध्ये, कम्युनिकेशनसाठी, त्याचप्रमाणे जे आपण माहिती स्टोअर करण्यासाठी, ॲप्लिकेशनसाठी, विविध जे आपले इनपुट्स आहेत, त्याचप्रमाणे जे आपलं रेकॉर्ड आहे फार्म रेकॉर्ड ते ठेवण्यासाठी, सर्वसाठी आपण जे ॲग्रिकल्चरमध्ये कॉम्प्युटर यूज करू शकतो हे सर्व लिहिणं अपेक्षित होतं. म्हणजेच याच्यामध्ये या प्रश्नामध्ये जो ग्राउंडनट आहे ग्रीन हाऊस ॲडव्हान्टेजेस सायन्स ऑफ शुगर केन नॉन रिकरिंग इनपुट्स कॉम्प्युटर देन ऑर्गॅनिक फार्मिंग एम्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, याच्यामध्ये एम्स जे आहेत ते अत्यंत सोपे आहेत, त्याचप्रमाणे लिहिण्यासाठी खूपच सोपे आहेत. याच्यामध्ये टू मेंटेन अँड इन्क्रीज लाँग टर्म सॉइल फर्टिलिटी हे आपण लिहू शकतो ऑर्गॅनिक फार्मिंगचा जो फायदा आहे. देन कंट्रोल ऑफ डिसीजेस, देन प्रोड्यूस इज न्यूट्रिशियस अँड गुड क्वालिटी टू यूज फार पॉसिबल रिन्युअल रिसोर्सेस, त्याचप्रमाणे जे हाय क्वालिटी प्रोड्यूस आपण त्यामधून घेऊ शकतो हे सर्व तुम्हाला लिहायचं होतं ऑर्गॅनिक फार्मिंगचे एम्स. देन ऑर्गॅनिक फार्मिंग अँड गिव्ह इट्स टाईप्स, तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगचे जे डेफिनेशन आहे ती तुम्हाला लिहायची होती आणि त्याचे टाईप्स तुम्हाला फक्त सांगायचे होते. तर अशा प्रकारे याच्यामधील क्वेश्चन थर्डमधील जे चार लिहायचे होते त्याच्यामधील ग्राउंडनट क्रॉप, ग्रीन हाऊसचे ॲडव्हान्टेजेस, सायन्स ऑफ मॅच्युरिटी ऑफ शुगर केन अँड यूज ऑफ कॉम्प्युटर, हे अत्यंत चार जे प्रॉब्लेम्स आहेत, जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही लिहिलेच असतील अशी मला खात्रीच आहे. देन क्वेश्चन नंबर फोर्थ, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी फोर, चार मार्क्ससाठी हा एक क्वेश्चन्स असतो याच्यामध्ये. त्याच्यामध्ये डिफाईन पार्थेनोजेनेसिस अँड गिव इट्स कॉजेस, तर याच्यामध्ये जे पार्थेनोजेनेसिस आहे त्याची डेफिनेशन तुम्हाला येत असणं गरजेचं आहे. दॅट मीन्स डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम एक सेल विदाउट फर्टिलायझर, इतकी सोपी अत्यंत ही डेफिनेशन आहे. डेफिनेशन एक मार्क्स असेल अँड कॉजेसला तीन मार्क्स या ठिकाणी दिलेले असतील. त्यानंतर गिव ॲडव्हान्टेज ऑफ ॲग्रोटुरिझम, ॲग्रोटुरिझमचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते तुम्हाला लिहायचे होते यामध्ये आणि अत्यंत सोपे ॲग्रोटुरिझमचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते तुम्हाला लिहिता आले पाहिजेच होते. त्यानंतर ड्रॉ फ्लो चार्ट ऑफ प्रोसेसिंग सिक्वेन्स ऑफ कम्प्लीट क्लिनिंग ऑफ सोयाबीन सीड, तर याच्यामध्ये जे कम्प्लीट क्लिनिंग आहे सोयाबीनचे ते तुम्हाला लिहायचं होतं, की ज्याच्यामध्ये सीड, एअर स्क्रीन क्लीनर, देन स्पायरल सेपरेटर, देन एअर ट्रिटर, त्यानंतर बॅगर,
त्यानंतर ग्रॅव्हिटी सेपरेटर, देन बॅगिंग, हे सर्व जे आपल्याला आहेत ते आहेत सिक्वेन्स फॉर कम्प्लीट क्लिनिंग ऑफ सोयाबीन सीड. देन व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग, तर ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, दॅट मीन्स लार्ज नंबर ऑफ मिडल मॅन, स्मॉल अँड स्कॅटर्ड हँडलिंग्स, पुअर हँडलिंग्स अँड पॅकेजिंग, लॅक ऑफ स्टँडर्डायझेशन अँड इनएडिक्युएट स्टोरेज फॅसिलिटी, माल प्रॅक्टिस इन मार्केट, मल्टिप्लिसिटी ऑफ मार्केट चेंजेस, हे सर्व जे आहेत आपल्याला याच्यामध्ये लिहायचे होते. देन विच पॉईंट आर द कन्सिडर व्हायर सिलेक्टिंग साईट फॉर नर्सरी, याच्यामध्ये आपण एखादी नर्सरी जर आपण प्लांटेशन करण्याची तयारी करत आहोत किंवा विचार करत आहोत, तर याच्यामध्ये ते सुरुवात करत असताना साईट कोणती सिलेक्ट केली पाहिजे, कशी जमीन किंवा कोणतं ठिकाण आपण निवडायला पाहिजे, त्याचे पॉईंट जे आहेत ते यामध्ये तुम्हाला लिहायचे होते. ते एक दोन ओळीमध्ये एक्सप्लेन देखील करायला पाहिजे होते. त्यानंतर सब क्वेश्चन 6, एंडलेस टाइप्स ऑफ मशरूम अँड एक्सप्लेन बटन मशरूम. तर याच्यामध्ये मशरूमचे जे टाइप्स आहेत ते एंडलेस करायचे होते, आणि जे बटन मशरूम आहे ते तुम्हाला एक्सप्लेनेशन करण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच या क्वेश्चनमध्ये देखील पहा, पार्थेनोजेनेसिस हा तर क्वेश्चन सर्व एक्झाममध्ये विचारला जातो, हा देखील सोपा आहे. ॲग्रोटुरिझम ॲडव्हान्टेजेस हा देखील सोपा आहे. प्रॉब्लेम्स इन ॲग्रिकल्चर मार्केटिंग, विच पॉईंट कन्सिडर सिलेक्ट इन नर्सरी, हे जे चार क्वेश्चन्स आहेत ते विद्यार्थ्यांनी नक्कीच सॉल्व्ह केलेले असतील अशी मला खात्री आहे. त्यानंतर आतापर्यंत आपण जे पाहिलेलं आहे ते सर्वच्या सर्व इझी टाईपचा जो क्वेश्चन आहे, आणि त्याच्यामधील हार्डली 20% जे क्वेश्चन्स आहेत ते अत्यंत सोपे असून परंतु ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अवघड जाऊ शकतात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आपल्याला पाहायचा आहे, त्यामध्ये फर्स्ट ए अँड बी हे दोन क्वेश्चन असतात. पहिला जो ए आहे तो 6 मार्क्ससाठी असतो आणि दुसरा जो आहे 8 मार्क्ससाठी, परंतु यामधील ए अँड बीमधील फक्त आपल्याला एकच क्वेश्चन हा सॉल्व्ह करायचा असतो. तर याच्यामध्ये मँगो क्रॉप, आता हे सर्व जे मँगो ग्राम ट्रॅडिशनल क्रॉप्स अँड हॉर्टिकल्चर क्रॉप्स याच्यामध्ये याच्या वेटेजनुसारच हे आधीच ठरलेलं आहे की याच टॉपिकमधून हे जे क्वेश्चन आहे 5व्या क्वेश्चनचा तो येईल, अँड सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ह्या टॉपिकच्या वेटेजवरूनच आपल्याला हे समजतं की याच्यामधील 8 मार्क्सचा आणि 6 मार्क्सचा क्वेश्चन हे कोणत्या टॉपिकमधून येणार आहे. तर याच्यामध्ये हॉर्टिकल्चर क्रॉप्समधून हा मँगो आलेला आहे, त्याचप्रमाणे फार्म मॅनेजमेंटमधून फार्म मॅनेजर, ट्रॅडिशनल क्रॉपमधून ग्राम, अँड सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमधून CSH जवार क्रॉपवरती आपल्याला सीड प्रोडक्शनचं या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी हा क्वेश्चन आलेला आहे. म्हणजेच पहा, जो पहिला जो क्वेश्चन आहे तो कमर्शियल क्रॉपमधून म्हणजे दुसरा टॉपिक आहे, त्याचप्रमाणे फार्म मॅनेजर म्हणजेच फार्म मॅनेजमेंट 5वा टॉपिक आहे, ग्राम क्रॉप म्हणजे पहिला टॉपिक आहे, त्याचप्रमाणे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी दॅट इज 4th टॉपिक. म्हणजेच यांच्या वेटेजनुसारच आपल्याला याच्यामध्ये हे जे क्वेश्चन्स आहेत ते येताना दिसत आहेत. तर याच्यामध्ये मँगो क्रॉपवरती आपल्याला सर्व काही लिहिता येणं अपेक्षितच होतं. सॉइल, क्लायमेट, प्लांटिंग डिस्टन्स, हार्वेस्टिंग युजेस, या ठिकाणी जे 5 जे पॉईंट आहेत ते लिहिल्यानंतर आपल्याला 6 मार्क्स मिळणार होते. त्याचप्रमाणे अत्यंत इझी जो क्वेश्चन आहे फार्म मॅनेजर अँड फंक्शन्स ऑफ फार्म मॅनेजर, आणि हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन सप्टेंबर 2021 क्वेश्चन पेपरमध्ये ॲज इट इज विचारला गेला होता, सब क्वेश्चन 2 मध्येच. तर ज्या विद्यार्थ्यांनी तो क्वेश्चन पेपर पाहिला असेल त्यांना देखील याचा मार्क्स मिळून गेला असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5B ग्राम क्रॉपवरती लिहिणं अपेक्षित होतं, त्याच्यामध्ये बॉटॅनिकल नेम दॅट इज सेसर आयरेंटिनम, फॅमिली लेग्युमिनसी, सॉइल अँड क्लायमेट, इकॉनॉमिक युजेस, हार्वेस्टिंग अँड ईल्ड, प्रत्येकाला 2-2 मार्क्स, बॉटॅनिकल नेम 1 मार्क, फॅमिली 1 मार्क, सॉइल 1 मार्क, क्लायमेट 1 मार्क, इकॉनॉमिक युजेस 2 मार्कसाठी, हार्वेस्टिंग अँड ईल्ड 2 मार्कसाठी, हे सर्व तुम्हाला लिहिणं अपेक्षित होतं. तर अशा प्रकारे ग्राम क्रॉपवरती हा 8 मार्काचा क्वेश्चन या ठिकाणी पडलेला आहे आपल्या बोर्डच्या एक्झाममध्ये. त्याच्यानंतर CSH1 जवार या प्रश्नावरती याच्यावरती आपल्याला हा क्वेश्चन आलेला या ठिकाणी आहे, परंतु सर्व विद्यार्थ्यांनी जे पहिला आहे ग्राम क्रॉप
तेच लिहिलं अपेक्षित असेल, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त तेच लिहिलेलं असेल. बिकॉज याच्यामध्ये बोटॅनिकल नेमन फॅमिली आहे आणि याच्यामध्ये पॅरेंट्स करेक्ट लिहिणं गरजेचं असतं, CSH1 जवार क्रॉपसाठीचं. परंतु हे सुद्धा प्रश्न काही सुद्धा अवघड नव्हता. याचे CK60A अँड IS84 हे दोन पॅरेंट्स आहेत, हे सर्व तुम्हाला लिहिणं अपेक्षित होतं. त्याचप्रमाणे लेआउट ऑफ सोईंग हे तर काढणं अपेक्षित आहे प्रत्येक हायब्रिड प्रोडक्शनच्या प्रश्नामध्ये. आयसोलेशन डिस्टन्स किती आहे हे एक्झॅक्ट लिहिता आलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत याच्यामधील फार्म मॅनेजर अत्यंत सोपा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे मांगो देखील तुम्ही लिहू शकत होता, परंतु जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फार्म मॅनेजमेंटवर त्याचप्रमाणे मँगो देखील लिहिला असेल. आणि याच्यामध्ये ग्राम क्रॉप सर्व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ग्राम क्रॉपवरती हा सॉल्व केलेला असेल. आणि काही विद्यार्थ्यांनी CSH1 जवार क्रॉप याच्यावरती देखील उत्तर लिहिलेलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नपत्रिकेमधील सर्वात जे सोपं पार्ट आहे तोच पार्ट म्हणजे क्वेश्चन नंबर 5th, 4th, and 3rd. म्हणजेच ह्या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या क्वेश्चनमध्ये 17 ते 18 मार्क्स, त्याचप्रमाणे क्वेश्चन सेकंडमध्ये निदान 8 ते 9 मार्क्स, क्वेश्चन थर्डमध्ये निदान 10 मार्क्स, क्वेश्चन फोर्थमध्ये निदान 14 मार्क्स अँड क्वेश्चन फिफ्थमध्ये निदान 12 मार्क्स. हे पडणं काहीसुद्धा अवघड नव्हतं याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये 7, 8, 15, 15 आणि 6, 21, 3, 4, 5, 6 61 ते 62 मार्क्स हे सहजरित्या पडण्यासारखे होते. म्हणजेच अत्यंत स्कोरिंग असलेला हा सब्जेक्ट आपल्याला चांगल्या प्रकारेच गेला असेल अशी मला आशा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण आत्तापर्यंत BSc ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लेक्चर्स देत होतो, मार्गदर्शन देत होतो. पण हा जो 12वीचा जो बोर्डचा क्वेश्चन पेपर झालेला आहे 2022 चा, त्याच्यानंतर आपण लगेचच आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा याच्यामध्ये लेक्चर्स अपलोड करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या मित्रांबरोबर त्याचप्रमाणे आपल्या नातेवाईकांमधील कोणी इयत्ता 11वी 12वी तसेच ॲग्रिकल्चर BSc ॲग्रिकल्चर या इयत्तांमध्ये शिकत असेल तर आपल्या चॅनलची लिंक नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा. जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे आपल्या मित्राला त्याचप्रमाणे नातेवाईकांना फायदा होऊन जाईल. तर मित्रांनो, आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.